शिर्डी येथील श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या 3 महिन्यांपासून या स्कूलमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, तर सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगुले गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करतात. शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारलं असता ते उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. त्याचबरोबर आम्ही संस्थांशी पत्रव्यवहार करत आहे, संस्थानंही त्याचा पाठपुरावा करत आहे असं ते सांगतायत. परंतु विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला कारणीभूत कोण असं विचारलं असता मुख्याध्यापक तांबोळी हे निरुत्तर झाल्यात. श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राथमिक विभागाकडे 2 आणि माध्यमिक विभागाकडे 2 असे 4 शिक्षकांची गरज, तसेच प्रत्येक विभागासाठी 1-1 कला शिक्षक, म्युझिक शिक्षक टीचर मागितलेला आहे. तसा आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. तर या संदर्भात आस्थापना विभाग कारवाई करत आहे. शाळा उघडून आता जूनमध्ये शाळा उघडली, तर 3 महिने होत आलेले आहेत. त्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रशासनाच्या पाठीमागे पाठपुरावा करत आहोत. पालकांच्या आग्रहामुळे शाळेत प्रवेश करावे लागलेले आहेत. जे विद्यार्थी संख्या वाढली तर ती जेवढ्या तुकड्यांची मान्यता आहे तर त्यापेक्षा जास्त असल्यामुळे संच मान्यता जेवढी आहेत तर तेवढे शिक्षक मिळतील असं प्रशासनानं सांगितलं आहे. तसं प्रकार नाही आहे, परंतु आम्ही आमच्या पद्धतीनं म्हणजे आमच्या मुलांना जेवढं सोयीचं होईल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करतो आहे. त्यांना शिकवण्याचं काम चालू आहे. साईबाबा संस्थांमध्ये विविध प्रकारच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते, परंतु शिक्षकांच्या नेमणुकीसाठी एवढा वेळ का असा प्रश्न पालकवर्गात उपस्थित करतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून साई संस्थानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा. सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास सामाजिक कार्यकर्त्यांसह पालकवर्ग आणि विद्यार्थी देखील उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सचिन चौगुले यांनी दिलाय. गेल्या 2 दिवसांपासून आम्ही साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षकांची कमतरता आहे या संदर्भात पाठपुरावा करत आहोत. या शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक यांच्याशी चर्चा केली, त्यांनी आम्हाला जी माहिती दिली त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही पाठपुरावा करत आहोत. आम्ही त्याचा पत्रव्यवहार सगळा संबंधित विभागाशी, आस्थापनाशी आणि ज्या या सर्व संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याशी पाठपुरावा चालू आहे. मला एक गोष्ट समजत नाही, आता जवळजवळ 6 महिने परीक्षा सुरू होण्याच्या मार्गावर आहे आणि या ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे. ज्या शिक्षकांच्या कमतरतेमुळं आज या मुलांचं नुकसान होणार आहे, या नुकसानीला जबाबदार कोण असे प्रश्न आपण विचारल्यानंतर या ठिकाणी मुख्याध्यापक निरुत्तर झाले होते. एक साधी गोष्ट आहे, या साईबाबा संस्थांमध्ये उच्च पदस्थ अधिकारी अगदी विनाविलंब भरले जात आहेत. उपजिल्हाधिकारी, उपकार्यकारी अधिकारी, प्रांत, DYSP, तहसीलदार अशा उच्च पदस्थ अधिकारी या ठिकाणी विनाविलंब भरले जात आहेत. मात्र या ठिकाणी साध्या आउटसोर्स पद्धतीने जे शिक्षक नेमायचे आहेत तातडीनं गरज म्हणून, त्या शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी यांचे प्रस्ताव शासनाकडे गेलेले आहेत असं त्यांच्या उत्तरातून समोर आलेलं आहे. आम्हाला एक साधं लॉजिक आहे, जे आउटसोर्सचे शिक्षक जे साईबाबा संस्थांकडे पण जे कर्मचारी आहेत, काही स्वच्छतेत काम करत असतील, काही भोजनगृहामध्ये काम करत असतील किंवा अन्य विभागात काम करत असतील, जे कॅपेबल आहे, ज्यांचं क्वालिफिकेशन, क्वालिफाईड जे लोक आहेत ते इथे शिकू शकतात, अशी परिस्थिती असताना ते शासनाकडे प्रस्ताव पाठवून या ठिकाणी जाणीवपूर्वक विलंब करत आहे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान ज्यांच्यामुळे आहे. जरी या ठिकाणी मुख्याध्यापक निरुत्तर झाले असतील तरी माझी अशी धारणा झाली आहे, या विद्यार्थ्यांच्या नुकसानीस साईबाबा संस्थांचं प्रशासन जबाबदार आहे. पर्यायाने या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जो आस्थापना विभाग आहे पाठपुरावा करण्यामध्ये असमर्थ ठरत आहे आणि नेमणुका करण्यास असमर्थ ठरत आहे, म्हणून ही जबाबदारी त्यांच्यावर आम्ही सोपत आहोत. आणि जर सोमवारपर्यंत या नियुक्त्या झाल्या नाही, तातडीने त्यांनी शिक्षकांची नेमणूक केली या ठिकाणी नाही, तर आम्ही सोमवार या ठिकाणी या शाळेतील जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांसह आंदोलन करणार आहोत. या ठिकाणी गेटवर येऊन बसणार आहोत आणि जोपर्यंत या ठिकाणी ते शिक्षक नेमणार नाही तोपर्यंत या गेटवरून आम्ही उठणार नाही. कारण आज हे विद्यार्थी जे आहेत हे आमचं उद्याचं भविष्य आहे, आमच्या शिर्डीची शान आहे. हे अधिकारी आज राहतील, उद्या जातील आणि जर हे जाताना वाटोळ करून गेले तर मात्र आमचं खूप मोठं नुकसान झालेलं असेल. हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही सोमवारी आंदोलन हातात घेणार आहोत आणि या आंदोलनाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असं मी जाहीर करतो.
या प्रसंगी सचिन चौगुले, प्रशांत गोंदकर, दादासाहेब कोते, साई पाटील, भूषण तळेकर, किरण दंडवते, निलेश चांदगुडे, राहुल शेळके, राहुल जगताप आणि नाना शिंदे आदी उपस्थित होते. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी.